नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे। कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजचं बातमीपत्र। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळाल्याने तसेच नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला बसत असल्याने आज शिवसेनेच्या वतीने स्टेट बँकेच्या दारामध्ये भाजीपाला आणि दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। नोटाबंदी करून तब्बल 70 दिवस उलटले तरी देशातील पूर्ण परिस्थिती जैसे थे असून सरकार यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही। सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने हा कवडी मुलाने विकला जात आहे। त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने सांगली मध्ये भाजीपाला व जनावरे घेऊन स्टेट बँकेसमोर निदर्शने करण्यात आली। सरकारने काढलेल्या 2000 नोट बाजारात गेल्यावर चिल्लर मिळत नसून पैसे असूनही खरेदी करता येत नाही। ग्रामीण भागामध्ये नोटांचा प्रचंड तुटवडा आहे। शेतकऱ्यांचा जो माल पिकवला गेलेला आहे त्याला कुठेही बाजारपेठ मिळत नाही आहे। अगदी शहराच्या गरजेत असेल तेवढाच माल उचलला जातो, बाकी सगळा माल हा जनावरांना घालायला लागलाय। त्याचं एकमेव कारण आहे नोटबंदी। या नोटाबंदीमुळे व्यापार तर सोडा, रोज दूध आणायचं का नाही आणायचं याचा विचार पडा लागलाय आम्हाला। ते आता 400 रुपयाचा सुद्धा व्यापार व्हायला तयार नाही, तेव्हा आता आम्ही काय करायचं? आणि रेशनवर बंदी येणार म्हणाल्यात, तसं झालं तर खरोखर मी आत्महत्या केल्याशिवाय सोडणार नाही। मग 50 दिवस सरकारने दिलते की आम्हाला 50 दिवस सवलत द्या, 50 दिवस वळून आता 15 ते 20 दिवस होत आले तरी हे अजून नियंत्रित आलेलं नाही। अजून किती दिवस हे भोगावं लागणार आहे हे काय अजून आम्हाला माहित नाही। सरकार किती दिवस वेठीस ठेवणार आहे शेतकऱ्यांना किंवा जनतेला? व बँकेत पैसे काढण्यासाठी तासन तास उभे राहावे लागते, यामुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे। गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली। जळगाव जिल्ह्यातील मुक्तनगर तालुक्यातील वडोदा येथून जवळच असलेल्या सिंग फाटा येथे पुरातन भवानी मातेचे मंदिर आहे। सातपुड्याच्या पायथीशी असलेला हा परिसर 20 वर्षांपूर्वी हा मंदिर परिसर डोंगराळ व खडकाळ होता। या ठिकाणी एकही वृक्ष दिसत नव्हते, मात्र आज मंदिर परिसरात आंबा, अननस, चिक्कू, डाळिंब व अनेक प्रजातीची वृक्षासह वनस्पतीची लागवड केली आहे। वृक्षांना जोपासण्याचे काम नित्य नियमाने भिकाजी महाराज सुरळकर करत असतात, त्यामुळे या ठिकाणी आज मोठे वृक्ष डोलत आहेत। सध्या या परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेले आहे। भवानी मातेच्या मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। रवी गोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मुक्ताईनगर। अंजनगाव सुरजी तालुक्यात रानटी जनावरांची वर्दळ वाढली असून उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। तालुक्यात केळी, संत्रा, कपासी, सोयाबीन, तूर, मूंग, उडीद, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु रानटी जनावर जसे रानडुक्कर, हरिण, माकड यांची वर्दळ येथे वाढली असून हे शेतकऱ्यांसाठी फारच त्रासदायक ठरत आहे। तरी शासनाने सौरकुंपण योजना राबवून शेतकऱ्यांच्या पिकाच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा व वनविभागाने त्वरित बंदोबस्त लावावा, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व लवकरात लवकर मदत घोषित करावी अशी मागणी शिवसेनेचे दर्यापूर विधानसभा प्रमुख विकास येवले यांनी केली आहे। संत्रा जो आहे, संत्रावर वरचे संत्र जच्चे तसे राहतात आणि खालून डुकर ते खालचे संत्र तोडून घेतात, त्यासाठी तार वगैरे लावलेला आहे। तसेच महसूल अधिकारी कोणतेही कारण नसताना शेतकऱ्यांना त्रास देतात, पण त्यांचा त्रास काय आहे हे आजपर्यंत महसूल अधिकाऱ्यांना समजले नाही। हा जो मोठ्या प्रमाणात होत असलेलं नुकसान आहे हे कोण्या अर्थाने शेतकऱ्याला सरकारने भरून द्यायला पाहिजे, त्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महसूलचे अधिकारी यांनी या गोष्टीचा सर्वे करून या शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला जवळपास या भागात एकरी 15 क्विंटल कापूस पिकतो, 10 क्विंटल हरभरा पिकतो, तर याच्या प्रमाणात 50% नुकसान हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना द्यायलाच पाहिजे। जावेद शहा, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अंजनगाव सुरजी। आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर, त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे यूट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार।